पुलगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या लोणी या गावामध्ये मागील रविवारी तसेच या रविवारी सुद्धा चोरी झाली. यामध्ये शेतकऱ्यांच्या शेतातील शेतमाल चोरटे चोरत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. रस्त्याच्या लगत असलेल्या बंड्यांमधून या चोऱ्या होत आहेत. पोलिसांपुढे या चोरट्यांनी मोठे आव्हान उभे केले आहे. देवळी तालुक्यातील सोनोरा रस्त्यावर असलेल्या शेतकरी जुगल मालपानी यांच्या शेतातून तुरी, कापूस व ताडपत्रीची चोरी रविवारी रात्री झाली होती. या चोरीमुळे शेतकरी मालपानी यांचे 65,000 रुपयांचे नुकसान झालेले आहे. तसेच मागील आठवड्यामध्ये रविवारी लोणी येथील शेतकरी वामन निमकर यांचे शेतातील बंडीमधून 120 कट्टे सोयाबीन तसेच 4 कट्टे गहू चोरट्यांनी लंपास केला. त्यामुळे या शेतकऱ्यांचे जवळपास 3 लाखांचे नुकसान झालेले आहे. चोरटे हे मालवाहू गाडीने रात्रीच्या वेळेला धाडसी चोरी करतात. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. ऐन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांचे लाखोचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. चोरट्यांनी पोलिसांपुढे मोठे आव्हान उभे केले आहे. 2 आठवड्यापूर्वी आर्वी पुलगाव रोडवर दिघीजवळ शेतकरी देवानंद कापडे यांच्या शेतामधून 46 कट्टे चना, सोयाबीन, तुरी याच प्रकारे चोरून नेण्याचा प्रकार समोर आलेला आहे. चोरीची तक्रार दाखल करताना पोलीस प्रशासन शेतमालाची किंमत झालेल्या नुकसानीच्या पेक्षा खूप कमी जबानीमध्ये लिहून घेतात अशी खंत शेतकरी जुगल मालपानी व पुंडलिक निमकर यांनी बोलून दाखविली. या भुरट्या चोरट्यांच्या मुसक्या पोलिसांनी आवळण्याची खरी गरज निर्माण झालेली आहे. शेतातमधून 7 कट्टे तुरी, 2.5 क्विंटल कापूस, 5 ताडपत्री चोरीला गेल्या. यामध्ये नुकसान जवळपास 68,000 झाले. परंतु पोलिसांनी तक्रार दाखल करताना केवळ 35,000 नुकसानाची नोंद केली अशी प्रतिक्रिया जुगल मालपानी या शेतकऱ्याने दिलेली आहे. अश्विन शाह, विदर्भ न्यूज, वर्धा.